संघातली येणार आहे आणि उद्यापासून मी महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये आपल्याला गेलं पाहिजे. आता ही सगळी जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय. या दोन्ही मतदारसंघाची जबाबदारी कार्यकर्त्याच्या बळावर आहे, त्यामुळे ही जबाबदारी तुम्ही स्वतः उमेदवार आहात असं समजून, तसं वार्डात उभं असताना कसं अपरात्रंभर काम करतो, झोपतच नाही. जिल्हा परिषदला उभं राहिलो, पंचायत समितीला उभं राहिलो, ग्रामपंचायतीला उभं राहिलो, चैन पडत नाही. हा कुठे गेला, त्या गावाला गेला, कधी येणार आहे त्याला बोलवा, येतो का नाही सांगा, कोण त्याचा मित्र आहे त्याला फोन करा. हे जशी चिंता असते ना आपण उभा राहिल्यानंतर, तशी चिंता जर तुम्ही सर्वांनी केली तर काही अडचण नाही आहे, हे मी तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो. परंतु बेसावध राहू नका, 1,00,000 मताने येणार आहेत, मग काय फरक पडतो आपण नाही गेलो तर. असलं काहीतरी डोक्यात, आता काय आपल्याला नाही गेलं तरी चालतंय, कसे मी येणार, असं होत नाही, असं होत नाही. हे तुम्ही सर्वांनी मिळून जे तुम्ही ठरवाल त्याच्यावरच ते होणार आहे, आणि म्हणून कुणीही गाफील राहता कामा नये, थोडंही ढिलाई दाखवता कामा नये. आपलं काम आपण त्याच जिद्दीनं त्याच मनापासून आपण ते करायला पाहिजे आणि ते आपण करावं, अशा प्रकारची मी विनंती करतो. आणि मी मगाशी सांगितलं होतं की लातूर ग्रामीण मधला उमेदवार जर लातूर शहरापेक्षा अधिक मतं घेऊन निवडून आला तर त्याच्यापेक्षा दुसरा चांगला आनंद मला होणार नाही, हे आपण लक्षात ठेवा. आणि म्हणून त्याच जिद्दीनं त्याच तयारीनं आपण सर्वांनी कामाला लागावं एवढं सांगतो, आपले आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या